नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर आज आपण बेरीज व वजाबाकीतील चिन्हांचे नियम पाहणार आहोत तर चिन्हांचे नियम जे बेरजेसाठी असतात ते चिन्हांचे नियम वजाबाकीसाठी सुद्धा असतात तर पहिला नियम आहे बेरीज व वजाबाकीसाठी जर दिलेल्या दोन्ही संख्या धन असतील तर त्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आहे आणि उत्तराला जे चिन्ह येणार आहे ते चिन्ह असणार आहे ती म्हणजे दिलेल्या दोन संख्यांमधील मोठी संख्या तरी ते दोन्ही संख्या धन आहेत त्यामुळे उत्तराला जे चिन्ह येणार आहे ते धनचिन्हच असणार आहे पुढचा नियम दिलेल्या दोन्ही संख्यांमधील पहिली संख्या धन असेल आणि दुसरी संख्या ऋण असेल तर त्या दोन संख्यांची वाजाबाकी करायची आहे आणि येणारं जे उत्तर आहे त्या उत्तराला चिन्ह येणार आहे ते या दोन संख्यांमधील मोठ्या संख्येचं चिन्ह असणार आहे त्यानंतर पुढचा नियम जर दिलेल्या दोन संख्यांमधील पहिली संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या धन असेल तर त्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे आणि उत्तराला जे चिन्ह येणार आहे त्या दोन संख्यांमधील मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे त्यानंतर पुढचा नियम जर दिलेल्या दोन्ही संख्यांमधील दोन्ही संख्या जर ऋण असतील तर त्या दोन संख्यांची बेरीज करावी लागते आणि उत्तराला जे चिन्ह येणार आहे त्या दोन संख्यातील मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच इथे दोन्ही संख्या ऋण आहेत त्यामुळे उत्तराला चिन्ह सुद्धा ऋण येणार आहे तर या प्रकारे आपण बेरीज आणि वजबाकीतील चिन्हांचे नियम पाहिलेले आहेत जर दोन्ही संख्या धन असतील तर त्यांची बेरीज जर दोन्ही संख्यांमधली एक जरी संख्या ऋण असेल तर त्यांची वजबाकी आणि दोन्ही संख्या ऋण असतील तर त्यांची बेरीज आणि चिन्ह जे आपण देणार आहोत ते नेहमी मोठ्या संख्येचे जे चिन्ह असणार आहे ते चिन्ह आपण इथे उत्तराला देणार आहोत जर इथे आपण प्रत्येक नियमावर एक एक उदाहरण बघितले तर पहिल्या नियमानुसार समजा इथे आपण संख्या घेऊया पाच आणि तीन ह्या दोन्ही संख्या धन आहेत म्हणजे इथे धन पाच आणि धन तीन आहे म्हणजे इथे जे क्रिया होणार आहे ती होणार आहे बेरजेची म्हणजे पाच अधिक तीन होतील आठ आणि उत्तराला जे चिन्ह येणार आहे ते धन चिन्ह किंवा मोठ्या संख्येचे चिन्ह जर आपण बघितले तर ते आहे धन म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळेल पाच अधिक तीन बरोबर आठ तर या प्रकारे हा नियम प्रॅक्टिकलमध्ये लागू पडतो त्यानंतर दुसऱ्या नियमावर आपण दुसरे उदाहरण जर बघितले तर त्याच संख्या आपण इथे घेणार आहोत म्हणजे पहिली संख्या जर दुसऱ्या नियमानुसार असेल तर पहिली संख्या धन पाच आणि दुसरी संख्या आहे ती ऋण तीन तर दुसऱ्या नियमानुसार जर दिलेल्या दोन संख्यांमधली एक संख्या म्हणजे पहिली संख्या धन असेल आणि दुसरी संख्या ऋण असेल तर त्या संख्यांची वाजबाकी करायची आहे तर पाचमधून तीन गेले उरले दोन आणि चिन्ह जे आपण देणार आहोत ते मोठ्या संख्येचं चिन्ह असणार आहे तर इथे मोठी संख्या पाच आहे त्यामुळे इथे उत्तराला आपण चिन्ह देणार आहोत ते धनचिन्ह त्यानंतर पुढचा नियम आहे जर दिलेल्या दोन संख्यांमधील दिल, पहिली संख्या ऋण असेल तरी इथे आपण संख्या घेतली पहिली पाच आणि दुसरी संख्या घेतली तीन आणि तिसऱ्या नियमानुसार पहिली संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या धन असेल तर अशा वेळी काय करायचे तर या दोन संख्यांची वाजबाकी करायची म्हणजे पाचमधून तीन गेले तर उरले दोन आणि उत्तराला जे चिन्ह येणार आहे ते मोठ्या संख्येचं चिन्ह असणार आहे तर या दोन संख्यांमधली मोठी संख्या आहे ती म्हणजे पाच आणि पाचला चिन्ह आहे ऋणचिन्ह त्यामुळे इथे उत्तरालासुद्धा येणार आहे ऋणचिन्ह म्हणजे ऋण पाच अधिक तीन होईल ऋण दोन त्यानंतर पुढच्या नियमानुसार पुढचे एक्झाम्पल तर दिलेल्या दोन्ही संख्या ऋण असतील म्हणजे ऋण पाच आणि ऋण तीन तर अशावेळी काय करायचे तर नियमानुसार अशावेळी बेरीज करायची आहे म्हणजे पाच अधिक तीन होतील आठ आणि उत्तराला जे चिन्ह येणार आहे ते ऋण चिन्ह किंवा दोन्ही संख्यांमधील मोठ्या संख्येचं चिन्ह तर इथे मोठ्या संख्येला चिन्ह आहे ऋण त्यामुळे उत्तराला चिन्ह येणार आहे ऋण तर हीच गणिते तुम्ही जर कॅल्क्युलेटरमध्ये टाकली तरीसुद्धा तुम्हाला हीच उत्तरे मिळणार आहेत तर प्रकारे आपण बेरजेतील वजाबाकीतील चिन्हांचे नियम बघितलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद